शासनाच्या ज्वारी खरेदी केंद्राचा शुभारंभ बाळापूर येथील शासकीय गोदामामध्ये करण्यात आला. यावेळी शासनाच्या ज्वारी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी ज्वारी विक्रीस आणावी असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी ज्वारी खरेदी शुभारंभाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे उपसभापती रामभाऊ काळे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये खरेदी विक्रीचे उपाध्यक्ष किशोर शेठ गुजराती, तहसील कार्यालयाच्या निरीक्षण अधिकारी अर्चना भगत यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले आहे. शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर प्रथम शेतकरी अण्णारे मोरगाव येथील शेतकरी रामेश्वर किसनराव अहिर, लोहारा येथील शेतकरी कैलाश हरणे, हरिभाऊ टेकाळे, जगदीश जळमकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समिती संचालक संतोष पाटील हागे, दत्तात्रय पाटील नळकांडे हेही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन पत्रकार रमेश ठाकरे तर आभार प्रदर्शन खरेदी विक्रीचे संचालक प्रल्हाद भालतिलक यांनी केले. यावेळी बाजार समिती सचिव कैलाश नावकार, खरेदी विक्री व्यवस्थापक विश्वनाथ थोटे, गोडाऊन कीपर अमोल पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मी किशोरचंद्र गुजराती, उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ बाळापूर. आज शासनाच्या धोरणानुसार खरेदी विक्री संघ व तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या विद्यमाने शासनाची हमी भाव आधारभूत किमतीनुसार ज्वार खरेदी केंद्र आज या ठिकाणी सुरू झालं. या शुभारंभासाठी आणि या आजच्या खरेदीसाठी ज्या कास्तकारांनी आपली ज्वार केंद्रावर आणून सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व कास्तकारांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या खरेदी विक्री संघात ज्वार खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे.